गोयचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद जी सावंत ये उपस्थित आसा, तांचे मी मनापासून स्वागत करता। व्यासपीठाचेर उपस्थित आशिल्ल्यान सगळ्या मान्यवरांत गोयचे ज्येष्ठ साहित्यीक पद्मश्री विनायक बाब खेडेकर, नंतर पद्मश्री मारिया अरोरा कुटो ह्यो आज हांगा उपस्थित ना पण त्यो येवपा आशिल्ल्यो, ज्येष्ठ साहित्यीक पुंडलीक बाब नाईक आनी ज्येष्ठ साहित्यीक श्री उल्हास प्रभुदेसाय हांचे मनापासून स्वागत। इंस्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा ही संस्था भाषा साहित्य कला आनी संस्कृती ह्या खातीर कार्य करपी सरकारी संस्था आसा। आज ही संस्था 150 वर्सां पूर्ण करता। 1871 स्थापना जाल्ली संस्था इंस्टिट्यूट वास्को द गामा ह्या नांवान वळखली वताली, पण गोवा मुक्तीच्या नंतर गोयचे स्वातंत्र्य झुजारी लुईस मिनेजीस ब्रागांजा ह्या व्हड स्वातंत्र्य सेनाच्या नांवान ही संस्था आज फुडें वता। सरकारची लोकप्रियता सरकारी लोकप्रिय अशी ही संस्था आनी कलेच्या क्षेत्रात मोठे काम करता आनी ह्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून म्हाका हांगा काम करपाची संधी मेळ्ळ्या कारणान म्हाका ही अभिमानाची अशी गोष्ट आसा। हिंदी, कोंकणी, मराठी, इंग्लीश आनी संस्कृत ह्या भाषांच्या संवर्धना खातीर काम करपी आमच्या गोयची एकमेव संस्था आसा। आयएमबीच्या वतीन गोवा पूर्वी नांवाचे त्रैमासीक फाटल्या कित्येक वर्सां प्रसिद्ध जाता, तातूंत चारय भाशेंतल्यान साहित्य प्रसिद्ध जाता। आयएमबीचे सगळे सदस्य ज्यात सागर जावडेकर आहेत, महेश वेंगुर्लेकर, कालिका बापट आणि डॉक्टर आशा गेहलोत, याशिवाय कार्यकारिणी जे बाकीचे सदस्य आहेत त्यांचंही मी इथं मनापासून स्वागत करतो। या संस्थेचे तुमचे प्रेम असा आणि असोच आधार पुढे आमचे संस्थेक मेळटलो अशी हांव आशा बाळगतां। आज या संस्थेन जे खूप मोठे मनीस ज्यांच्यानी आपले योगदान या संस्थेक दिल्ले असा त्या सगळ्या मानेस्तांक हांव म्हजे मनापासून आर्गवता आणि त्यापैकी पद्मश्री बाकीबाब बोरकर एक थोर कवी ज्यांची कविता रवींद्रनाथ टागोरांच्या बरोबरची आणि रवींद्रनाथ टागोर सुद्धा बाकीबाबांच्या कवितेची अनेक वेळा किंवा त्यांच्या पुस्तकात त्यांच्या चरित्रात सुद्धा बाकीबाबांच्या कवितेचो उल्लेख असा आणि अशा श्रेष्ठ बाकीबाबांची एक कविता हांव तुमच्या मुखार दवरता। कविता म्हणजे संपूर्ण कविता दवरिना, एक दोन कडवी, ल्हान झाले महान कवितेचे नाव अशें आसा, ल्हान झाले महान। आमच्या समोर बाकीबाबांची कन्या हांगा बसलेली आसा आणि गोयचे नाव व्हड करूक ल्हान झाले महान, गोयचे नाव व्हड करून ल्हान झाले महान, बनखणीची देवळां जाली लांबण दिवे प्राण, गोयचे नाव व्हड करून ल्हान झाले महान, रक्ताचे तेल करून रात जागयली, रक्ताचे तेल करून रात जागयली, ताणी रात जागयली, संसाराचे शांत करून तान भागयली, ताणी तान भागयली, धाय दिको गास्ताचे फायचे यशोगान, धाय दिको गास्ता तांचे फायचे यशोगान, गोयचे नाव व्हड करूक
ल्हान जाले म्हान गोंयचे नांव व्हड करून ल्हान जाले म्हान जन्म वाळून सगळे वंश उजळले ताणी वंश उजळले जन्म वाळून सगळे वंश उजळले ताणी वंश उजळले मेल्ल्या बियांतल्यान जिवे वृक्ष रुजयले ताणी वृक्ष रुजयले तांचे वरी ल्हान आसून गोंय केले महान जन तांचे वरी ल्हान आसून गोंय केले महान गोंयचे नांव व्हड करून ल्हान जाले महान. आता सगळे जे उपस्थित आहात त्या सगळ्या मान्यवरांक हांव पुन्हा एक म्हजो मायमुखाचो नमस्कार करून आता हांव आपली रजा घेता. धन्यवाद. देव बरें करूं श्री दशरथ परब. एक गजाल हांगा मुद्दाम सांगन दिसता की एक 10-15 वर्सां पयलीं म्हज्या कडेन जेन्ना हांव महाविद्यालयांत किंवा म्हज्या पिळगेचे लोक जेन्ना हांगा महाविद्यालयांत येताले शिकपाक तेन्ना ही संस्था म्हळ्यार आमकां एक लायब्ररी. ही संस्था म्हळ्यार फक्त एक लायब्ररीन वचून येवपाचें, पूण एका मनशाचें जर उल्लेख करूंक ना, ज्या नांवाचो उल्लेख करूंक ना, जाल्यार म्हाका दिसता आमी कृतज्ञ ठरतले. ते आसा आमचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहरबाब पर्रीकर, जाणी ह्या संस्थेक खऱ्या अर्थान नांवां रोवपाक हाडली. आज जी आमी ही सभाघरां पळयतात किंवा एकंदर आवाट पळयता, इमारतीची दुरुस्ती पळयता, ही तांच्या कार्यकाळांत सुरू जावन आतां नक्कीच मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हें दायज, एका अर्थान दायज मुखार व्हेलां. ताचे खातीर तांची याद काडूया आनी ही कार्यावळ मुखार व्हरुया. देव बरें करूं. कार्यावळ मुखार व्हरतना आयच्या सगळ्या मानेस्तांचें स्वागत जाता. पुस्तक आनीक फुलां दिवन हांव परत एक फावट ह्या संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब हांचे लागीं मागता की तांणी मानार एक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांकां पुस्तक आनीक फुलां भेटोवन येवकार दिवचो. आज तिका ज्येश्ठ साहित्यिकाचो हांगा सन्मान जाता. परत एक फावट श्री दशरथ परब हांचे लागीं मागता की तांणी पद्मश्री श्री विनायक खेडेकर हांकां पुस्तक आनी फुलां भेटोवन तांकां येवकार दिवचो. मुखार ह्या संस्थेचे वांगडी सचिव मेंबर सेक्रेटरी श्री दिगंबर काणकोणकर हांचे लागीं मागता की आमचे ज्येष्ठ साहित्यीक श्री पुंडलीक बाबनायक हांकां फुलां आनी पुस्तक भेटोवन येवकार दिवचो. तशेंच आयचे सत्कार मुर्ती श्री उल्हास प्रभुदेसाई हांचो हांकांय आमी येवकार दिव्या. श्री दिगंबर काणकोणकर हांचे लागीं मागता की श्री उल्हास प्रभुदेसाई हांकां पुस्तक आनी फुलां भेटोवन येवकार दिवचो. खंयच्याय संस्थेच्या स्थापना जावन 150 वर्सुकी दिवस येवप हो एक खरें म्हळ्यार अभिमानास्पद गजाल, एक तो वाटचिरो, एक माइलस्टोन अशें म्हळ्यार अतिताय जावची ना. आज ह्या सुंदर अशा कार्यावळीची सुरवात ही दिवली पेटोवन आनीक लुई दी मिनेजीस ब्रागांज हांकां आर्गोपून करुया. मानारीक मुखेलमंत्री तशेंच बाकी सगळे माचेर आसात तांकां मागता, तांचे लागीं मागता की दिवली पेटोवन ह्या सुंदर अशा वर्सुकी दिसाच्या कार्यावळीची सुरवात करची. या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्र वस्तावृता
या वीणा वर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिभिर् देवैः सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापा। सरस्वती वंदन करून आणिक दीप प्रज्वलन करून या सुंदर अशा कार्यवळीची सुरुवात करता। दीप प्रज्वलन जातकच लुईस दी मेनेजिस ब्रागांस हांच्या फोटोवाक फुलं अर्पण करची अशा हांव सगळ्या मानेस्तां लागीं मागतां। देव बरे करू। भवन नाईक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भाषा साहित्य कला संस्कृति अशा सगळ्या वाटरांनी काम करपी इंस्टिट्यूट मॅनेजर्स ब्रेगांजा ही संस्था, त्या संस्थेचे अध्यक्ष श्री दशरथ परब, मेंबर सेक्रेटरी श्री काणकोणकर, तसेच बाकी सगळे जाळवंडर खरेच अभिनंदनाक पात्र असतात। ही कार्यवळ आखतना इंस्टिट्यूट मॅनेजर्स ब्रागांजा संस्थेच्या जाळवंडरांक अजून एक देव बरे करू म्हणटा की एक सुंदरशी कार्यवळ जातून आज गोंयच्या तीन ज्येष्ठ साहित्यिकांचो हांगा सन्मान जाता। एक अर्थान ह्या शुभ मुहूर्ताचेर ही सगळी कार्यवळ जाता आणि हो शुभ मुहूर्त म्हणजे आयएमबीचो 150वो वर्सुकी दीस। आज आणखी एक गजाल जी तुमचे कडेन पावतली ते हे पुस्तक, जे मुद्दम ताजो उल्लेख कर म्हटला या पुस्तकात। हे हांव एका अर्थान म्हणून की डॉक्युमेंटेशन जातून आयचे जे तिगूय सत्कार मूर्ती असा तांची माहिती तुमचे मेरेन पावतली। खास करून या सभाघरांत काही भुरगीं, गोंयभरातल्यान भुरगीं आयिल्ली असा त्या भुरग्यां कडेन पावतली, कारण ही माहिती महत्वाची आणि यांचे योगदान एका अर्थान आमकां कळटले आणि ताजे फुडें आमच्या गोंयच्या खातीर, गोंयच्या उदरगती खातीर आमी कितें पावलां मारप, त्या अर्थान ह्या पुस्तकांतल्यान मार्गदर्शन जातलें। कार्यवळ मुखार व्हरतना आतां या तिनूय मुर्तींचो, उत्सव मुर्तींचो सन्मान जातलो। सुरवेक हांव विनायक विष्णू खेडेकर हांची ल्हानशी वळख करून दिवपाचो प्रयत्न करता। ल्हानशी वळख मुद्दाम म्हणटा कारण तांचो वाठार इतलो विस्तीर्ण आसा की हे सगळें सांगपाक गेल्यार आनीक पुस्तक एक बरोवचें पडटलें। आनीक माननीय मुखेलमंत्र्यांनी मागता की तांणी तांचो सन्मान करचो। शाल, श्रीफळ, मानचिन्न आनीक 25,000 रुपया रोख अशा स्वरुपाचो हो पुरस्कार आसा। लोकवेदाचे गाडे अभ्यासक, लोकवेदाचे गाडे अभ्यासक जे आयज पिरायेच्या 83व्या वर्सा लेगीत अविरतपणान ह्याच विशयाचो ध्यास घेऊन बरयता, संशोधन करता आणि मुखेलपणान तरणाटी पिळगेक मार्गदर्शन करतात। भारत सरकारान तांच्या कामाची दखल घेऊन याच वर्षा म्हणजे 2021 वर्सा तांकां पद्मश्री या नागरी सन्मानान तांचो सन्मान केला। हो तांचो सन्मान असाच, पण तो पुराय गोंयचो, गोंयच्या दायजाचो, गोंयच्या लोकवेदाचो सन्मान असा। गोंयची पुरातन संस्कृती, गोंयचे दायज, खास करून गोंयची आदिवासी संस्कृती टिकची म्हणून ताणी केल्लो वावर खरेच तोखणाय एक पात्र असा। कला अकादमीत वांगडी सचिव म्हणून कार्यरत असताना ताणी केल्लो वावर आम्ही विसरपाक शकना। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मळार गोंयची संस्कृती, गोंयचो लोकनाच पावचो म्हणून तांचे यत्न खूप व्हड असा। 1962 ते 1972 मेरेन ताणी कांय ते पत्रकारिताय केली। 1952 ते 1973 ह्या दरम्यान ताणी किर्तनातल्यान लोकप्रबोधन केलें। भारत सरकाराच्या, राज्य सरकाराच्या कितलेशेच समितीचेर कार्यरत राहून ताणी आपल्या ज्ञानाचो लाव आमकां करून दिला। लोकवेद आणि हेर विषयावेली 17 पुस्तकां तांची प्रदर्शित प्रकाशित झाल्यात, तातून कोकणी आणि मराठी पुस्तकांचो आसपाव असा। संशोधनात्मक पुस्तकां तशेंच हेर 3 नाटकांच्या पुस्तकांचोय आसपाव असा। आकाशवाणी, दूरदर्शनाचेर तांच्यो कार्यावळी जायत असतात,
तातूंत गोंयचें पारंपारीक संगीत नाच अशा विशयांचो आसपाव आसा. कितलेशेच परिशदांनी तांणी संशोधनात्मक पेपर मांडल्यात. गोंय राज्य कला सांस्कृतीक पुरस्काराचे मानकरी आसात अशें एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आयएमबीच्या जिणे साहित्य गौरव पुरस्कारान सन्मानीत जाता. सगळ्यांनी मोठे ताळ्यो मारून तांकां येवकार दिवचो. ताजे मुखार आमी सन्मानीत करतात गोंयचे ज्येष्ठ साहित्यीक श्री पुंडलीक बाब नायक. कोकणीतल्या दोन मुखेल अशा द्रष्टे लेखकांची नावं सांगात अशें म्हळ्यार तुमच्या सगळ्यांच्या मुखार आणि म्हज्या मुखार एक प्रामुख्यान पयलें नांव येतलें तें ज्ञानपीठकार रविंद्रबाब केळेकार आनी दुसरें येतलें तें श्री पुंडलीक बाब नायक हांचें. आयज तांची पिराय 69 वर्सांची जाल्या. सुरवातीच्या काळांत म्हळ्यार 1972-78 मेरेन तांणी पवित्र अशें शिक्षणदानाचेंय काम केलां. 1977-81 मेरेन कांय कोंकणीची नाटकां बरोवन दिग्दर्शीत करून ती तांणी सादर केल्यांत आमी पळयल्यांत. 1979 वर्सा ते रेडिओचेर नोकरेक रुजू जाले, पूण थंय चड तेंप तांचें मन रमूंक ना, कारण तांचो पिंड आशिल्लो एका कार्यकर्त्याचो, एका चळवळ्याचो. कोंकणी राजभास जावची म्हूण जाल्ल्या आंदोलनांत तांणी सक्रीयपणान वांटो घेवन ह्या आंदोलनाचें फुडारपण सांबाळें. ते काळांत तांचेर कितलेशेच आरोप जाले आमकांय खबर आसा, कितें प्रसंग आयले तेय खबर आसा. कथा, नवलिका, नाटकां, एकांकिका अशा वेगवेगळ्या प्रांतांतली सुमार 56 पुस्तकां आजवर प्रकाशीत जाल्यात. कितलेशोच कथा इंग्रजीत आनी हेर भारतीय भाशांनी अणकारीत जाल्यात. साहित्य, संस्कृती, कला अशा चडशे सगळे पुरस्कारांचे ते मानकरी आसात. मुखेल उल्लेख करचो जाल्यार कोंकणी भाषा मंडळाचो पुरस्कार, कला अकादमीचो राज्य साहित्य पुरस्कार, आकाशवाणीचो अखिल भारतीय पुरस्कार, पेटर्स ऑस्ट्रेलियन अवॉर्ड, कला अकादमीचो गोमंद शारदा पुरस्कार, राज्य सरकाराचो रंगसन्मान पुरस्कार आनीक मानाचो विमला पै विश्व कोंकणी पुरस्कार. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें गोंयच्या इतिहासाचेर हालीं सादर जाल्लें गोंय एक जैत कथा हें महातेंटे लेगीत पुंडलीक बाब नायक हांणी बरयलां. अशा ह्या बहुआयामी व्यक्तिमत्वाक आयएमबीच्या 150व्या वर्सा हो साहित्य जिणे पुरस्कार फावो जाला. देव बरें करूं, मुखार येयात. पुरस्काराचे मानकरी फुडले श्री उल्हास प्रभुदेसाय. हे एक बहुआयामी अशें व्यक्तिमत्व. 37 वर्षां विद्यादानाच्या पवित्र कार्यांतल्यान ते निवृत्त जाल्यात. इतिहास, संस्कृती, परंपरा हे तांच्या आवडीचे लेखन प्रांत आसात. 9 दशावतारी नाटकां तांणी बरयल्यात, प्रकाशीत जाल्यात. गोंयचो सांस्कृतीक इतिहास ह्या विशयाचेर तांची 14 पुस्तकां प्रकाशीत जाल्यांत. व्याकरणाची 3 पुस्तकां प्रकाशीत जाल्यांत. तांचे 12 कविता संग्रह आसात. अशी वट्ट 75 पुस्तकां उल्हासबाब प्रभुदेसाय हांणी बरोवन प्रकाशीत केल्यांत. आमकां सगळ्यांक खबर आसतलें, जर खबर ना जाल्यार भुरग्यांक खास करून सांगता, आमची जी देवस्थानां पुर्तुगीज तेंपार स्थापन जाल्ली आनी तांची कॉम्प्रोमीज म्हणजे घटना आसता, कॉन्स्टिट्युशन, तें चड करून पुर्तुगीज भाशेंत आसा. आनी ही सगळीं पुर्तुगीज कॉम्प्रोमिसां इंग्लिशींत किंवां मराठींत ट्रान्सलेट करपाचें काम श्री उल्हासबाब प्रभुदेसाय हांणी केलां. तांणी 187 देवस्थानाचे कॉम्प्रोमीज म्हणजे घटना ते अणकारीत केल्यात मराठींत किंवां इंग्रजीत. तांच्या 68 पुस्तकांक वेगवेगळ्या संस्थांचे पुरस्कार फावो जाल्यात. कितलीशींच पुर्तुगीज पुस्तकां तांणी इंग्रजीत तशेंच मराठींत अनुवादीत केल्यात. लागीं लागीं 55 पुस्तकां अशीं अनुवादीत केल्लीं आसात. गोमंतक मराठी अकादमीचे ते आदले वांगडी आशिल्ले, गोवा माध्यमीक उच्च माध्यमीक मंडळाच्या हिंदी पुस्तकाचे ते संपादक आशिल्ले, तशेंच कुशावती ह्या मराठी मासिकाचे तांणी संपादकपण कांय ते भुशयला अशें श्री उल्हास प्रभुदेसाय हांगा मुखेलमंत्र्याच्या हस्तुकीं आयज सन्मानीत जाल्यात. देव बरें करूं. आमचे अध्यक्ष श्री दशरथ परब हांणी उल्लेख केला त्या प्रमाण पद्मश्री श्रीमती मारिया अरोरो कुटो हांकांय हो पुरस्कार फावो जाला, पूण तांची भलायकी इबाडिल्ल्यान त्यो आज हांगा येवपाक शकले ना. तांचो पुरस्कार तांच्या घरा आयएमबीचे पदाधिकारी पावयतले. आज हांगा 3 सन्मान सत्कार जाल्यात. जिणे साहित्य गौरव पुरस्कारान ते सन्मानीत जाल्यात. ह्या सगळ्यांच्या वतीन पद्मश्री विनायकजी खेडेकर हांच्या लागीं मागता की तांणी ह्या सन्मानाक उत्तर दिवचे. नमस्कार.
नमस्कार. 150 वर्षांची परंपरा, सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या या व्यासपीठावरती हा सन्मान स्वीकारताना खूप आनंद होतो आहे. आणि आनंद म्हणण्यापेक्षा हे आमचं सौभाग्य आहे की या ठिकाणी आम्हाला बोलावून आमचा सन्मान करण्यात आला. माननीय मुख्यमंत्रीजी, संस्थेचे अध्यक्ष श्री दशरथ परब, आणि ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःची नाममुद्रा उमटवली ते साहित्यिक पुंडलिक नायक आणि उल्हास प्रभू देसाई. पद्मश्री मारियाजी येऊ शकल्या नाही तसं समजलं, परंतु यांच्या वतीनं दोन शब्द सांगावेत यासाठी मी उभा आहे. गंमत अशी आहे की मला सुरुवातीला हिंदीमध्ये भाषण करायला सांगण्यात आलं, त्यामुळं मी हिंदीत तयार केलं. पण यानंतर इथंच मला सांगितलं की तुम्ही मराठी कोकणी काहीही बोलायला हरकत नाही. आता मराठी मला अधिकच चांगली येते असं माझं मत आहे. आपलं काय मला माहिती नाही, तुमचं कदाचित वेगळं मत असू शकेल. त्यामुळं मी मराठीत सुरुवात केली. मित्र हो, आपण सर्वांचा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. असं म्हणण्यापेक्षा आमच्या भाषेत आभार हे शब्द आपल्या संस्कृतीतले नाही आहेत, बरं वाटलं असंच एवढंच मी म्हणेन. एवढ्या मोठ्या साहित्यिकांच्या सोबत माझी निवड का झाली, कोणत्या कारणासाठी झाली असा प्रश्न मी आयोजकांना विचारला होता. आणि कारण साहित्य क्षेत्रात मी लुडबुड केलेली आहे, माझं खास काम काही आहे असं मला वाटत नाही आहे. परंतु लोकसंस्कृतीच्या क्षेत्रात मात्र निश्चितपणे काम करण्याची संधी असा शब्द मी वापरतो मला मिळाली. आणि त्यामुळं कदाचित त्यासाठीही माझी निवड झाल्याचं मला सांगण्यात आलं. कृतज्ञतापूर्वक या गौरवाचा स्वीकार आम्ही करतो आहोत. आणि त्याबद्दल इन्स्टिट्यूट मिनेरिस ब्रागांझाचे या संस्थेचे अभिनंदन, संस्थेला शुभेच्छा देणं हे प्रथम काम ठरावं. गेल्या 50 वर्षांपासून या संस्थेशी माझा संबंध आहे वेगवेगळ्या कारणासाठी. आणि या ठिकाणी काही कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रमही आम्ही केलेले आहेत. परंतु गेल्या काही वर्षात या संस्थेच्या कार्यक्रम श्रृंखला असा मी शब्द वापरतो, या कार्यक्रम श्रृंखलेत खूपच वाढ झालेली आहे, विविधता आलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ही संस्था आयोजित करते. याबद्दल या संस्थेचं मनःपूर्वक अभिनंदन करायलाच हवं. मित्र हो, 4 वेद आहेत. वेद म्हणजे ज्ञान, ऋक यजु साम अथर्व. आणि या चारही वेदांच्या पलीकडे लोकवेद नावाच्या वेदामध्ये मी काम करतोय. आता हे ज्ञान मला कितपत मिळालं हे मला माहिती नाही आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे की गेली 50 वर्षाहून अधिक काल मी व्रत म्हणून स्वीकारलेल्या या कार्याची पावती असं मी म्हणतो आज मिळालेली आहे. आणि याच वेळी खरं तर मी पर्यावरणीय संस्कृती या विषयावरती पुस्तक पण लिहिलेलं आहे, परंतु आता या क्षणाला मला
गेले काही दिवस वृत्तपत्रात येणाऱ्या विविध बातम्यांमुळं मी थोडा अस्वस्थ झालेलो आहे, चिंतित झालेलो आहे. याचं कारण असं की समाजाचं स्वास्थ्य बिघडवणाऱ्या असं म्हणण्याऐवजी सांस्कृतिक प्रदूषण वाढवणाऱ्या अशा अनेक गोष्टी या गोव्यामध्ये घडत आहेत. मित्रो, आपला गोवा, मी 25 वर्ष सरकारी खात्यात आपल्या कला अकादमीत काम करत असताना विविध धर्मांच्या, वंशाच्या, संप्रदायांचे लोक सुप्रीम बॉस म्हणून माझ्यावरती होते, या राज्याची धुराई चालवत होते. मला कधी असं वाटलं नाही, मला कधी असं कधी जाणवलं नाही की हा मुख्यमंत्री किंवा हा अमुक या जातीचा आहे किंवा या पंथाचा आहे किंवा या संप्रदायाचा आहे, धर्माचा आहे. हे होऊ नये असं मला वाटतं. आणि आजच्या काळात सांस्कृतिक प्रदूषण अधिकाधिक वाढत आहे याबद्दल आपण माझ्याशी सहमत असू शकाल आहात असं मी निश्चित मानत नाही. मित्र हो, येणाऱ्या बातम्या सोडून देऊया, पण सोशल माध्यमांवरती सुद्धा जे चाललेलं आहे ते प्रदूषणकारी आहे असं मला वाटतं. समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारं आहे. गेल्या काही दिवसामागे एका, मी नामवंत असं म्हणतो, जानेमाने लेखक, अशा जानेमाने लेखकाची एक पोस्ट वाचली. ती ज्ञाती ज्ञातीमध्ये परस्परांवरती वैरत्व निर्माण करणारी अशिष्ट टिप्पणी करणारी आहे, आणि यामुळं, अशा गोष्टींमुळं सांस्कृतिक प्रदूषण होत आहे मला सांगायचं आहे. त्यांना धार्मिक कर्मकांड असं म्हणता आलं असतं, कारण धार्मिक कर्मकांड प्रत्येक धर्मात असतं आणि ते अनेक लोकांना ते कर्मकांड परवडत नाही, पचत नाही, रुचत नाही, कारण ते तेवढंच काल सापेक्ष असतं असं नाही आहे. परंतु अशा प्रकारचा ज्ञाती ज्ञातीमध्ये विद्वेष पसरवण्यामुळं कोणत्या समाजाची जागृती राहते किंवा होते हा खरा माझ्यासमोर प्रश्न आहे. मित्र हो, या सांस्कृतिक प्रदूषणामुळं गोव्याचं भलं होणार नाही असं मी निश्चितपणे आज सांगू शकतो, आणि या विरुद्ध आपल्याला काम करायला लागेल. ही माझी व्यथा आहे, वेदना आहे, तुम्हाला मी सांगतो ती. हा खरी तकलीफ बिरबिरता अशा म्हणता अशा प्रकारे जो खबरी जावक लागली की आणि ते जाऊ नये अशें तुमकांय दिसतलं. अशा वेळार हांव एकच सांगता की आज म्हजो जो चिंतेचो विषय आसा तो तुमच्या चिंतनाचो जावचो अशी म्हजी अपेक्षा आसा. परत एकदा इन्स्टिट्यूट मेदिजीस ब्रागांझाचे अभिनंदन करता, तांचे पदाधिकारी, तांचे कार्यकारी मंडळ या सगळ्यांचे कौतुक करूंक जाय. आणि आम्ही आमच्या वतीन जे बुजुर्ग साहित्यिक असे हांवें म्हळें की तांचे वतीन हांव संस्थेचे आभार मानता. एकच सांगता आणि सोपयता. हांवें जो विषय सांगला, सांस्कृतिक वाढणारे सांस्कृतिक प्रदूषण असो विषय हांवें मांडला, हातूंत तुमकां जर बरें कितें म्हज्या उलोवपांत दिसलें जायत जाल्यार तें बरोबर घेवन चलात, पूण तुमकां जर कितें अशिश्ट वायट अशें दिसलें जायत जाल्यार तें वतना म्हज्या पोशांत वडयात, हांव ताचो स्विकार करतलो. धन्यवाद. धन्यवाद श्रीयुत खेडेकरजी. खरंच तुमचं मार्गदर्शन आणि आत्ता जो विषय तुम्ही अगदी थोडक्यात मांडला, तो सांस्कृतिक प्रदूषण आणि
तुमच्या चिंतेचा विषय नक्कीच आमच्या चिंतनाचा विषय होईल आणि यावरती काहीतरी आपण चिंतन करून नक्कीच मार्ग काढू असं मला वाटतं. यानंतर हाजे उपरांत हांव आमचे मानादीक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत हांच्या लागीं मागतां की तांणी आमकां सगळ्यांक मार्गदर्शन करचें. इंस्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा हांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तान फाउंडेशन दिनाच्या निमित्तात व्यासपीठार म्हज्या बरोबर आसात ह्या संस्थेचे अध्यक्ष श्री दशरथ परब, तशेंच ह्या संस्थेचे मेंबर सेक्रेटरी बाब दिगंबर काणकोणकर. म्हज्या हस्ते ज्या महान विभुतींचो जो आज हांगासर फेलिसिटेशन जालें तितूर सगळ्यांत पयल्यात पयली पद्मश्री श्री विनायक खेडेकर, त्याच बरोबर साहित्यीक श्री पुंडलीक नाईक, तशेंच साहित्यीक श्री उल्हास प्रभुदेसाय आनी पद्मश्री श्रीमती मारिया अरोरा कुतिनो ज्यो आज हांगासर पावल्यो ना. म्हज्या समोर आशिल्ले गोंयांतल्यान आयिल्ले वेगवेगळे नामांकेचे बाकीचे सगळे साहित्यीक कोंकणी अकादमीचे अध्यक्ष आसात, त्याच बरोबर मिनेजीस ब्रागांजाचे उरलेले सगळे पदाधिकारी बसलेले आसात, मोगाळ भयणीनो आनी भावानो, काही अवघी भुरगीं हांगासर आयिल्ली आसा, तांचेय खूब खूब हांव अभिनंदन करतां. संस्थेचे अध्यक्ष श्री दशरथ परब हांच्यांनी उलयता आसतना सांगलें की पोर्तुगीज काळांत म्हणजे जवळपास आमी गोंय मुक्त आज 60व्या मुक्तीचे वर्स मनयता, आझादी का अमृत महोत्सव मनयता, देशाची 75व्या वर्सा मनयता, बट गोंयांतले तेन्नाचे साहित्यीक 150 वर्सां पयलीं तांकां खंय तरी दिसलें की साहित्यीक चळवळ चालू उरपाक जाय म्हणून कदाचीत तांच्यांनी पोर्तुगीजाचेर बरोसो प्रेशर हाडलो आसतलो आनी तांच्या प्रेशराचेर येवन इंस्टिट्यूट जी वास्को द गामा काय आसना, बट तांच्यांनी ही साहित्यीक संस्था सुरवात केली आनी ताकाच लागून आजून एक गजाल म्हणजे हातूंतल्यान साहित्य निर्मिती जावची, सांस्कृतीक चळवळ फुडें वयची म्हणून मराठी, कोंकणी, हिंदी, इंग्लीश कदाचीत तेन्ना पोर्तुगीजूय आसतलें. म्हणजे सर उल्हास प्रभुदेसाय बाब सांगूंक शकतले कदाचीत पोर्तुगीजातूनय ह्या संस्थेंतल्यान लेखण, देवाण घेवाण, कार्यक्रम अश्यो वेगवेगळ्यो गजाली जाल्यो आसतल्यो. ज्या संस्थेक 150 वर्सांचो इतिहास आसा, 150 वर्सां वेगवेगळीं मंडळां कार्यरत जावन गेलीं, म्हणजे सर तेंचो टेन्युअर आतां आमी स्वतंत्र जाल्या उपरांत 3-3 वर्सांचो करता, त्या वेळार कितलो आसलेलो खबर ना म्हाका, पण निश्चीतच रित्या ह्या संस्थेचेर जे जे पदाधिकारी जे येवन गेले, जे कलाक्षेत्रांत आसतले, सामाजीक क्षेत्रांत आसतले, साहित्य क्षेत्रांत आसतले, तांच्यांनी दिसान दीस हितून चडच भर घालीत केल्ले आसा. आनी म्हणून तर 150 उपरांत सुद्दां गोंयांतल्या एखाद्या साहित्यिकाक किंवां गोंयांतल्या एखाद्या 12व्या वयर गेल्ल्या भुरग्याक इंस्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा म्हटल्या उपरांत डायरेक्टली आझाद मैदानाच्या तेंकोन आसलेली तीच संस्था न्ही, तेच वेगवेगळे कार्यक्रम घडोवन हाडटा तीच संस्था न्ही, म्हणून मोठ्या उमेदीन भुरगे आसतले किंवां जाणटे आसतले, चड जाणटे नेटांत सांगतात जे, आनी खास करून जे वेगवेगळे विशेश करून साहित्यातले कार्यक्रम ऑर्गनायज करता आसतना इंस्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा ही संस्था आमकां दिसता. आनी माननीय श्री दशरथ परब हांच्यांनी अध्यक्षपदाची सुत्रां ताज्या बरोबर तांची पुराय टीम हांच्यांनी हातांत घेतल्या उपरांत बाप श्री पद्मश्री खेडेकर हांच्यांनी सांगल्या त्या प्रमाणे फाटल्या वर्सभर फाटल्या वेगवेगळे कार्यक्रम साहित्य क्षेत्रातले करता आसतना दिसता. हांव खरोखरूच पुराय तांच्या टिमीचे खूब खूब अभिनंदन करता, तुम्ही नेटान ताळी वाजून तांचे खूब खूब अभिनंदन करचे. इंस्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजाच्या वतीन 150व्या दिनाच्या निमित्तात हांव पळयतालो की खरें हांव म्हाजें भाग्य समजतां, कारण म्हाका आज जांचे फेलिसिटेशन करपाची संद मेळ्ळी पद्मश्री श्री विनायक खेडेकर, म्हणजे कोणी तांच्यांनी आपले हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता, बरेच जाण पद्मश्री पुरस्कार मेळपाक जाय म्हणून आपले व्हडले अर्ज करतात, येवन ते रिकमेंडेशन घेतात, म्हणजे 2-2 मुख्यमंत्र्यांचे जाय म्हणटा, कोणाचे मंत्र्यांचे पत्र जाय, ह्या इन्स्टिट्युशनाचे पत्र लाय, तेजे रिकमेंडेशन कर, आनी वयल्यान मागीर आनी व्हडलो प्रेशर घाल. अंदूचे पद्मभूषण पद्मश्री पुरस्कार दिल्या उपरांत तुमी पळयले आसतले, म्हणजे हे फावटी राष्ट्रपतीन जेंका जेंका पद्मश्री, पद्मभूषण अशे वेगवेगळे पुरस्कार दिले, देशभरांतल्या लोकांक म्हाका दिसता
बऱ्याचशा लोकांनी अप्लाय सुद्धा करूंक नाशिल्ले, तांकां सोदून काडून म्हणजे तांचें नांव रिकमेंड जालें आनी ताज्या उपरांत अर्ज घेतलो. ताज्याच पैकी श्री विनायक खेडेकर आसात त्याच धर्तीचेर. कारण हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता, कारण तांकां पुरस्कार डिक्लेर जावच्या पयलीं आदले दीस राती कडेन म्हाका फोन आयलो की विनायक खेडेकर हांच्या कडल्यान आमकां अर्ज तांचो येवंक ना, तांचें रिकमेंडेशन कितें कितें आसा. म्हणजे एक गजाल लक्षांत घेयात, केंद्रांतलें सरकार ज्या साहित्य चळवळींत काम करता हांची दखल अशा पद्दतीन घेता. त्याती तांचे म्हणजे तांचे सगळे साई हेची पुराय वयर दखल आशिल्ली, बट तांच्यांनी केन्नाच ते म्हाज्या कडेन तरी येवकूच ना, सोडकोणाच कडेन वचूंक ना. आपूण पद्मश्रीक अप्लाय करता आनी आपलो अर्ज धाड ताका एक रिकमेंडेशन दी, वचूंक ना. तांचो लोकवेदांतलें काम, लोकसंस्कृतींतलें काम हें खरोखरूच वाखवणे जोगी आसा. म्हणजे बरेचशे फावटी बऱ्याच जाणांक आपल्या कडेन कितें आहा तें कळना, ताका वयल्यान अवॉर्ड दिल्या उपरांत कळटा. तशाच पद्दतीचे श्री पद्मश्री विनायक खेडेकर हांचे हांव परत एकदां खूब खूब अभिनंदन करता. तुमी अभिनंदनाक पात्र आसात. श्री पुंडलीक दादा नायक हांच्या बद्दल हांवें कितें सांगपाचें, गोंयांतले नामणेचे जर कोंकणी साहित्यीक, आमच्या सूत्रसंचालन करपी निवेदिकान जशें सांगलें, रविंद्र बाब केळेकरांच्या उपरांत जर नांव घेतलें वतलें आसत जाल्यार ते पुंडलीक दादा नायक हांचे, की विशेश करून कोंकणीतले मोलाचे म्हणजे आतांच्या भुरग्यांक जर साहित्य क्षेत्राची आवड क्रिएट करप. हांव फक्त म्हणजे तांच्यांनी साहित्य क्षेत्रांत नाट्य क्षेत्रांत काम केलेंच केलें, पण नवीन तरणाट्यांक साहित्य आनी नाट्य क्षेत्राची ओड लावपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते पुंडलीक दादा नायक हांच्यांनी केलें. निश्चीतच गोंय एक जैत कथा हें नाटक कोणी पळोवंक ना तांच्यांनी पळोवन घेवचें, कारण आयच्या तरणाट्याच्या समोर गोंयचो इतिहास, कारण आमी गोंयचे 60वें मुक्तीचें वर्स मनयता, त्या खातीर गोंयचो इतिहास इसवी सन पासून आतां पर्यंत हो खबर आसप गरजेचो आसा. कारण बऱ्याचशा नवीन पिढीतल्या लोकांक गोंयचो सुवर्ण काळ खंयचो म्हणलो काय सांगपाक कळचो ना. ते कदाचीत खंयच्या तरी सरकाराच्या एकट्याचें नांव घेतले, पण गोंयचो सुवर्ण काळ कदमकालीन आशिल्लो. म्हणजे गोंयची ती 4 शतकां म्हणजे इसवी सन 10 पासून इसवी सन 14 पर्यंत हो गोंयचो सुवर्ण काळ आशिल्लो हें कदाचीत कोणाकूय खबरूय आसचें ना. म्हणून तोच इतिहास नाटक हें तांच्यांनी नाट्य निर्मितात, आनी ज्या पद्दतीत गोंयची जैत कथा गोवा एट्रेट 60 हाच्या अंतर्गत आमचें राजीव कला मंदीर फोंडा डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी हांच्या वतीन तांच्यांनी बरयल्लें नाटक बरोवंक ना, बरयलें, दिग्दर्शीत केलें, कलाकारांक स्टेजीर हाडलें. म्हणजे इतिहास आनी संस्कृती एकाच व्यासपीठाचेर एकाच वेळार कशा पद्दतीन जावपाक जाता हें पुंडलीक दादा नायक हांच्यांनी खूब बऱ्या पद्दतीन दाखोवन दिलें. खूब खूब अभिनंदन तुमचें. बाबुल्लास प्रभुदेसाय हांच्या बद्दल उलयता आसतना जर हांव म्हणटलो की आजुनूय बी पुर्तुगीज ट्रान्सलेट करपी डायरेक्टली कॉम्प्युटरूच म्हटल्यार जाता. म्हणजे स्पश्ट रित्या हांव सांगतलो, कारण बरेचशे फावटी योगायोगान तांकां मेळपाची संद मेळ्ळी आनी तांच्यांनी पुर्तुगीजांतल्यान मराठीत केल्लें ट्रान्सलेशन विशेश करून कोमुदिदाद कोड आनी देवस्थान तो आशिल्लो, बाकीची सगळीं ज्या पद्दतीन तांणी ट्रान्सलेट केल्या वेगवेगळी. म्हणजे गोंय सरकारांत विशेश करून कोमुदिदाद कायदे हे जेन्ना इंग्लिशींतल्यान वाचपाची संद येता, मराठींतल्यान वाचपाची संद येता, तांच्यांनी केल्लें कार्य खरोखरूच उल्लेखनीय आसा. हांव तांचेंय बी खूब खूब अभिनंदन करतां. तुमी खूब अभिनंदनाक पात्र आसा. पद्मश्री मारिया अरोरा कुतिनो ह्यो जरी आमच्या मदीं पावल्यो ना, म्हणजे जशें आमी म्हणटा की गोंयचें नांव एक पद्मश्री लेवलाचेर खूब कमी लोकांनी पावयलें, तितूंतल्यो हळदोण्या गांवांतल्यो पद्मश्री मारिया अरोरा हांचेंय बी योगदान हें खूब मोठें आसा. आनी ह्या सगळ्यांक चूज करून तांचें फेलिसिटेशन करपाचें काम म्हाका दिसता IMB आमच्या इन्स्टिट्यूट मॅनेजीस ब्रागांजाच्या सगळ्या टिमीन बरो वेळ विचार करून ही नांवां काडल्या आसतली. त्या खातीर तुमचेंय खूब खूब अभिनंदन, कारण विशेश लोक चूज करप आनी तांकां समाजाच्या समोर हाडप आयज खूब गरज आसा. बाप विनायक खेडेकर काका हांच्यांनी उलयता आसतना सांस्कृतीक प्रदुशणाचेर ते उलयले आनी तांच्यांनी समाजाच्या स्वास्थ्याचेर उलयले. तुमकां कोणूच सांस्कृतीक प्रदुशणाचेर उलयतना मेळचें ना, तुमकां बाकीच्या सगळ्या पोल्युशनाचेर उलयता आसतना मेळटलें, पण हाजी खरी गरज आसा. म्हाका दिसता हाजी खरी दखल घेवपाक जाय आनी हाजी दखल जर कोणी घेवपाक जाय आसत बरेच जाण म्हणटले सरकारान घेवची,
खूब सोपे लोकांक सांगपाक कारण कसले प्रदूषण म्हटलं काय ती सरकारान दखल घेतली काय काम सोपलें. ऑफकोर्स हाज्या खातीर लागता ते इन्फ्रास्ट्रक्चर आमी रेडी करूं शकतले, हाज्या खातीर लागता तो ह्युमन रिसोर्स आमी तयार करूंक शकतले. हांवें ह्युमन रिसोर्सूय म्हटलो बट तो ह्युमन रिसोर्स कार्यनिवृत्त जावपाक जाय, ताका चालना दिवपाक जाय, तें काम तांच्यांनी करपाक जाय. आमी ह्युमन रिसोर्स केला हांव ना म्हणना. तुमी सांस्कृतीक प्रदूषण म्हटलें बट ताज्या खातीर लागपी ह्युमन रिसोर्स हो सरकाराच्या वतीन सातत्यात तयार केल्लो आसा. तुम्ही मुद्दामून काढून पळयात. हांव मुद्दामून सांगतलो स्कुलातल्या टिचरा पासून काउन्सिलरा पर्यंत म्हणजे साहित्यीक आणि हे ते तर सगळे असतलेच. ऑफकोर्स हे सगळ्यांचे काम असा आमचे पण आम्ही म्हणता की पेड ह्युमन रिसोर्स आम्ही समाजात दवरलेलो असा. तुम्ही स्कुलान वचून पळयात. तुम्ही सगळे टिचर्स असतले, पीई टिचर्स असतले, तातूर करून आम्ही आर्ट टिचर दिता, आम्ही योगा टिचर दिता, आम्ही आर्ट अँड कल्चरातले टिचर दिता, आम्ही स्कुलांनी काउन्सिलर्स दिता. मागीर हे काम त्यांच्यांनी करपाचे न्हू जाल्यार आनी कोणी करपाचे. एखाद्या सांस्कृतीक प्रदूषण जर आमकां ते नष्ट जावपाक जाय आसत किंवा ते सांस्कृतीक प्रदूषण जावपाक जायना आसत, प्रत्येकान फक्त आपले काम जरी केले आसत जाल्यार तुम्ही म्हणटा ते प्रदूषण जावचे ना अशें म्हाका दिसता. म्हाज्या समोर आशिल्ले काम जरी आपूण केलें, हांव मुख्यमंत्री, म्हजें काम कितें आसा, हांव सातत्यात तें काम करीत आसा, पण त्याच बरोबर समाजांतल्या प्रत्येक घटकांत आपलें काम जरी केलें आसत निदान जाल्यार सुद्दां म्हाका दिसता खुबशें म्हणजे ह्या समाजांतलीं सगळींच कामां जावन वयतलीं. एकट्यान केलें म्हणून जावचें ना पण निश्चीतच म्हाका दिसता तुमी जो म्हटलो हो चिंतेचो विशय तुमचो चिंतनाचो जावचो खरी गजाल आसा. निदान हांगा बसलेल्या पैकी लोकांचो किंवा व्हर्च्युअली म्हाका आयकता त्या लोकांचो जरी हो चिंतनाचो विशय झालो जाल्यार हेजी अर्दी समस्या सुट्टली. अर्दीच म्हणटा हांव, सगळी खंयसरूय पावूं आनी अर्दी समस्या जरी सुटली जाल्यार गोंयचो व्हडलो प्रश्न सुट्टलो. आज आमी पळयता की साहित्यीक चळवळींत काम करपी लोकांक पुरस्कार मेळटा. म्हाका चिंता आसा फुडल्या 10 वर्सांनी पुरस्कार दिवपाक नांवां मेळटलीं काय कितें, ही चिंता म्हाका आसा. कोंकणी अकादमी, मराठी अकादमी, IMB, गोंयचो सांस्कृतीक पुरस्कार, हे पुरस्कार आनी ते पुरस्कार, म्हणजे फुडल्या 10 वर्सांनी ह्या पुरस्कार सुद्दां दिवपाक नांव मेळची ना, ही चिंता मुख्यमंत्री म्हणून म्हाका आतां लागल्या. आनी ताकाच लागून म्हणजे तुमी जो चिंतेचो विशय चिंतनाचो जावचो म्हटलो ही अत्यंत खरी गजाल आसा. आनी ताका लागून सातत्यात मुख्यमंत्री म्हणून आनी एड्युकेशन मिनिस्टर म्हणून हांव फाटलीं 2.5 वर्सां वेगवेगळ्यो गजाली, नवीन नवीन गजाली म्हज्या क्षेत्रांत करीत आयिल्लो आसा. तुमी जर 2.5 वर्सांचो म्हाजो मुख्यमंत्री पदाचो आनी एड्युकेशन मिनिस्टराचो कार्यकाळ जर पळयशात जाल्यार हांव मुद्दामून कांयच गजाली तुमच्या समोर दवरतां. पयले फावटी आमी मास्टर इन आर्किटेक्चर 2 नवीन कोर्स सुरू केले. पयलेच फावटी आमी मास्टर इन आर्ट्स हे 2 नवीन कोर्स सुरू केले आर्ट कॉलेजीन. पयलेच फावटी आमी डिग्री इन थिएटर्स ही नवीन कॉलेज सुरवात केली आमी कला अकादमीच्या सहकार्यान. आमी पयलेच फावटी म्हाका दिसता ताका लागून प्रायवेट युनिवर्सिटी बील पास करून डिझायन कॉलेज, डिझायन कॉलेज सारकेली नवीन कॉलेज, स्किल्ड कॉलेज ह्योय कॉलेजी सुरवात केल्यो. त्याच बरोबर वेगवेगळ्यो कॉलेजीस गोंयांत हाडपाचोय प्रयत्न जो आसा हो नितांत आमी केलो. हालींच म्हणजे काल छत्रपती शिवाजी महाराज चेअर हे आम्ही एस्टाब्लिश केली. आणि इतकेच न्हय तर गोयचो इतिहास इसवी सन 1 पासून 1961 पर्यंत गोयचो इतिहास बरोवपाक नामनेचे 3 इतिहासकारांक आम्ही बरोवन तो जाता तितके बेगीन ताजे 3 म्हणजे इसवी सन पासून आतां पर्यंत म्हटलां हांवें. हेंय काम आमी केलें आनी इतक्याचेरूच थारूंक ना. GoaTrade 60 हाज्या सकयल फुडल्या 10 डिसेंबर पर्यंत गोंयांत एकाच वेळार 60 जाग्याचेर गोंयचो इतिहास, गोंयचो फुडार आनी गोंयच्या 60 वर्सांत जाल्ली उदरगत नामणेचे 60 जाण 30 कॉलेजी आनी 30 हायर सेकेंडरी एट अ टायम ह्या विशयाचेर उलयतले जेणे करून गोंयच्या तरणाट्यांच्या मदीं खंय तरी जागृकता निर्माण जावची. हें गोंय भांगराळें गोंय जावचें म्हणून आमचो प्रयत्न आसा. सरकार अशा तरेन हर एक प्रयत्न आपल्या परीत करीत आसा अशें म्हाका दिसता आनी निश्चीतच एड्युकेशन मिनिस्टर म्हणून हांव खंयसरूच कमी पडूंक ना. म्हणजे फक्त एखाद्या स्कुलाक टिचर दिवप इतक्या पुरतेंच काम म्हाजें न्ही तर त्या स्कुलाक
म्हणजे हांव म्हणटा की कोडिंग आणि रोबोटिक्स सारखेले शिक्षण हे इतले तज्ञ तयार करता असताना थंयसर साहित्यीक आणि कला क्षेत्रातलो विद्यार्थी घडचो होय म्हजो प्रयत्न की एड्युकेशन मिनिस्टर म्हणून आसा. हांवें जेन्ना म्हटलें की टॅक्नोक्रॅट्स म्हाका तयार करपाक जाय त्या खातीर तर हांवें टॅक्निकल एड्युकेशनांतली फीस 50% हाडली, बट त्याच बरोबर एखादो त्या स्कुलांतलो साहित्यिकूय तयार जावचो हाजोय प्रयत्न सरकारा कडल्यान सातत्य जायत आसा. म्हणून तुम्ही वक्तयल्ली खंत सांस्कृतीक प्रदुशण चिंतेचो विशय खरोखरूच सांगता, म्हणजे तुमच्या सारखेले साहित्यीक आणि पद्मभूषण जे हो एक म्हाका दिसता विचारवंता खातीर हो एक विचाराचो विशय आसा. आणि नक्कीच गोयातले विचारवंत हाजेर विचार करून तुम्ही दिल्ली आयडियाज सरकार घेऊन तयार असा. हांवें सदांच म्हटलं की आम्ही नवीन नवीन आयडियाज वेलकम करता. आम्ही इनोव्हेशनच्या सकयल वेगवेगळ्यो गजाली सरकाराच्या वतीनूय बी खूप फाटले वर्सभर झाले म्हणजे कोविडातल्या महामारीतल्यान वयता असताना सुद्धा वेगवेगळ्यो गजाली करीत असा. हांव चढ तुमचो वेळ न घेता आयच्या ह्या दिसाच्यो ज्या सगळ्यांचे पुरस्कार मेळ्ळे ते सगळ्यांचो गौरव म्हज्या हस्ते झालो हांकां खरोखरूच तांचे खूप खूप अभिनंदन करता. गोवापुरी जे तुम्ही बुकलेट काढली वता त्रैमासीक जे काढले वता त्याय खातीर तुमचे खूप खूप अभिनंदन करता. बट ते त्रैमासिकात म्हाका दिसता युवकांनी बरोवपाक सुरवात करपाक जाय. तुमच्या तिघांकडल्यान तुमच्या चौघांकडल्यान आज तुम्ही ज्यांचे फेलिसिटेशन केले त्यांच्या कडल्यान प्रेरणा घेऊन गोयातले कितलेशेच म्हणजे युवा मित्र आणि मैत्रिणी अशाच पद्धतीत साहित्य सामाजिक सांस्कृतिक या चळवळीतल्यान काम करीत फुडें येतले हाजी हांव अपेक्षा करता आणि म्हजे दोन उतरां सोपयता. देव बरें करूं. खूप देव बरें करूं. माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत